नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दिनेश घोगे मित्रांनो जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याची व्याख्या बघितलेली होती या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे बघणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत तत्वेमधला पहिला पॉईंट आहे लोक पर्यायांचा सामना करतात मित्रांनो यामध्ये आपल्याला एक गोष्ट मिळवण्यासाठी आवडणारी दुसरी गोष्ट सोडून द्यावी लागते निर्णय घेण्यासाठी एका ध्येयाच्या बदल्यात दुसरे ध्येय सोडावे लागते कुटुंबाचे उत्पन्न कशाप्रकारे खर्च करावे याचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबप्रमुखांचा विचार करून ते अन्न वस्त्र विकत घेऊ शकतात किंवा ते कुटुंबाच्या उत्पन्नाच्या काही भागाची बचत करू शकतात जेव्हा ते एखाद्या वस्तूंवर जादा खर्च करतात तेव्हा त्यांच्याकडे इतर वस्तूंवर खर्च करण्यासाठी कमी रुपये राहतात मित्रांनो जेव्हा लोक समाजाच्या रूपात एकत्र येतात तेव्हा विविध वस् प्रकारच्या पर्यायांचा सामना त्यांना करावा लागतो जेव्हा एखादा समाज किंवा देश बाह्य आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षणावर अधिक खर्च करतो तेव्हा तो लोकांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपभोग्य वस्तूंवर कमी खर्च करतो यावरून समाजाला कार्यक्षमता आणि समता यामधील पर्याय निवडीला तोंड द्यावे लागते कार्यक्षमता म्हणजे समाज त्यांच्या दुर्मिळ साधनसामग्रीपासून महत्तम लाभ मिळवितो तर समता म्हणजे हे लाभ समाजाच्या सर्व घटकांत सारख्या प्रमाणात विभागणे होय जेव्हा सरकारची धोरणे निश्चित केली जातात तेव्हा या दोन ध्येयांत संघर्ष निर्माण होतो मित्रांनो यावरून दुसरा आकडा काहीतरी मिळवण्यासाठी जे सोडतो तो त्याचा खर्च असतो लोक पर्यायास तोंड देत असल्याने निर्णय घेण्यासाठी उपलब्ध पर्यायी ब बा... पर्यायी बाबींच्या खर्च व लाभांची तुलना आवश्यक ठरते निर्णय घेताना वैकल्पिक किंवा संधी खर्चाचा विचार करावा लागतो वैकल्पिक खर्च म्हणजे गमावलेल्या नजिकचा सर्वात चांगला पर्याय होय एखादा कोणताही निर्णय घेताना निर्णय घेणाऱ्या प्रत्येक शक्ती शक्य कृतीचा वैकल्पिक खर्च माहिती असला पाहिजे सर्वसाधारणपणे तो माहीतच असतो मित्रांनो यामधील तिसरा आकडा आहे तर्कसंगत किंवा तर्कशुद्ध लोक सीमांतवरच विचार करतात यामध्ये लोक तर्कसंगत किंवा तर्कशुद्ध असतात असे साधारणपणे शास्त्रज्ञ गृहीत धरतात उपलब्ध संधी दिलेल्या असताना तर्कसंगत लोक त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पद्धतशी पद्धतीशीरपणे आणि संहितुकपणे शक्य ते सर्वोत्तम करतात अर्थशास्त्रज्ञ अस्तित्वातील कृती योजनेतील अल्पवाढीव बदलाच सीमांत बदल ही संज्ञा वापरतात व्यक्ती समज समाधानासाठी शक्य ती उच्च पातळी साध्य करण्यासाठी किती वेळ काम करायचे आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून कोणत्या वस्तू व सेवा खरेदी करायच्या याचा निर्णय घेत असतात व्यवसाय संस्था महत्तम नफा मिळवण्याचे ध्येय पुढे ठेवून उत्पादनविषयक निर्णय घेतात तर्कसंगत लोक नेहमी सीमांत लाभ आणि सीमांत खर्च यांची तुलना करून निर्णय घेतात असतात मित्रांनो यामधील चौथा आकडा आहे लोक प्रेरणांना प्रतिसाद देतात यामध्ये प्रेरणा म्हणजे असे काहीतरी जसे की शिक्षा किंवा बक्षिसाची संभाव्यता की जी व्यक्तींना कृती करण्यास प्रवृत्त करते याचे कारण तर्कसंगत लोक खर्च आणि लाभ यांची तुलना करून निर्णय घेतात ते प्रेरणांना प्रतिसाद देतात अर्थशास्त्रज्ञांच्या मते अभ्यासात प्रेरणा मध्यवर्ती भूमिका बजावतात हे बजावण्याचे कार्य कसे चालते याचे विश्लेषण करण्याच्या बाबतीत प्रेरणा महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ सप्परचंदाच्या किमतीत जेव्हा वाढ होते तेव्हा लोक कमी सफरचंद खाण्याचा निर्णय घेतात त्याचवेळी सप्परचंद बागायतदार सप्परचंदाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी अधिक मजुरांना कामावर घेण्याचा निर्णय घेतात दुसरा शब्द सांगायचे झाल्यास बाजारातील उच्च किंमत खरेदीदारास कमी उपभोग घेण्याची आणि विक्रेत्यांना अधिक उत्पादन करण्याची प्रेरणा देत असतात मित्रांनो यावरून पाचवा आकडा आहेत व्यापार प्रत्येकाचं भलं करू शकतो यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक देश एकमेकांचे स्पर्धक आहेत असे आपण ऐकतो काही बाबतीत हे बरोबर आहेत याचे कारण त्यातील अनेक देश एकमेकांसारख्या वस्तूंचे उत्पादन करतात व्यापाराच्या माध्यमातून ते एकमेकांशी स्पर्धा करतात मात्र दोन देश देशांतील व्यापाराच्या बाबतीत स्पर्धा ही खेळाच्या स्पर्धेसारखी नसते खेळात एका बाजू एका बाजूचा विजय होतो तर दुसऱ्या बाजूचा पराजय होतो परंतु व्यापाराच्या बाबतीत तसे नसते दोन देशातील व्यापारात दोन्ही देशांना फायदा होत असतो व्यापार प्रत्येकाला तो ज्या बाबतीत सर्वोत्तम करू शकतो त्यात विशेषीकरण करण्यास अनुमती देतो एकमेकांशी व्यापार करून लोक कमीत कमी खर्चात विविध प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करू शकतात व्यापार देशांना ज्यात ते सर्वोत्तम करू शकतात अशांच्या ब बाबतीत विशेषीकरण करण्यास आणि विविध प्रकारच्या सर्व वस्तू व सेवांचा उपभोग घेण्याची अनुमती देतो यामधील सहावा आकडा आहे आर्थिक व्यवहार संघटित करण्याचा बाजार हा सामान्यत चांगला मार्ग मित्रांनो यामध्ये साम्यवादी देशाची अशी धारणा होती की सरकारी अधिकारी अर्थव्यवस्थेच्या दुर्मिळ साधनसामग्रीची वाटणी करण्यास समर्थ आहेत मध्यवर्ती नियोजनकर्ते कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे किती उत्पादन करावे आणि उत्पादित वस्तू व सेवांचा कोणी उपभोग घ्यावा हे ठरवायचे मध्यवर्ती नियोजनामागील सिद्धांत असा होता की केवळ सरकारच संपूर्ण देशाच्या आर्थिक कल्याणास प्रोत्साहन मिळते अशा प्रकारे आर्थिक व्यवहार संघटित करू शकतो यामध्ये मित्रांनो व्यवसाय संस्था कोणत्या घटकांना भाड्याने द्यायचे आणि काय तयार करायचे याचा निर्णय घेतात कुटुंब कोणत्या व्यवसाय संस्थांची कार्य करावे आणि आपल्या उत्पन्नातून काय खरेदी करावे याचा निर्णय घेतात कुटुंब आणि व्यवसाय संस्था यांच्यात बाजारात परस्पर क्रिया घडून येत असतात जेथे किंमती आणि स्वहित त्यांच्या निर्णयांचा मार्गदर्शन करत असतात मित्रांनो यावरून यामधील सातवा आकडा आहे सरकार काही वेळा बाजारात परिणामता सुधारणा करू शकते यामध्ये बाजारातील अदृश्य शक्ती व महत्त्वाची असेल तर सरकारची गरज काय असा प्रश्न पडतो अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा एक हेतू सरकारच्या धोरणाची योग्य भूमिका व व्याप्ती या बाबतीतील विचार सुधारणे हा आहे सरकारची गरज करण्याचे एक कारण हे आहे की सरकार बाजार अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक नियमांची अंमलबजावणी करते व संस्था राखते सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजार अर्थव्यवस्थांना मालमत्ता अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थांची गरज असते ज्यामुळे व्यक्तीस दुर्मिळ साधनसामग्रीची मालकी मिळविणे व तिचे नियंत्रण करणे शक्य होते आपल्या पिकाची चोरी होणार नाही असे तर शेतकरी शेत पिकवणारा नाही ग्राहक हॉटेल सोडण्यापूर्वी बिल चुकते करण्याची खात्री नसेल तर हॉटेल मालक खाद्यपदार्थ पुरवणार नाही यासाठी सरकारची गरज भासू शकते मित्रांनो यामधील पुढचा म्हणजे आठवा आकडा आहे देशाचे राहणीमान हे त्यांच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते मित्रांनो यामध्ये विविध देशांच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत असते राहणीमानातील या फरकांचा संबंध देशाच्या उत्पादकतेतील श्रम आदनांच्या एककाच्या सहाय्याने उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच्या राशीतील फरकाची आहे ज्या देशातील कामगार अधिक उत्पादन उत्पादक असतात म्हणजेच वेळेच्या प्रति एककामागे वस्तू व सेवांचे मोठ्या संख्येने उत्पादन करू शकतात तेथील बहुतेक लोक उच्च राहणीमान पातळीचा आनंद घेत असतात याउलट ज्या देशातील कामगार कमी उत्पादक असतात तेथील बहुतेक लोक राहणीमान खालच्या दर्जाचे असते तसेच देशाच्या उत्पादकतेचा वृद्धी दर हा त्या देशाच्या सरासरी उत्पन्नाचा वृद्धी दर निश्चित करीत असतो मित्रांनो यावरून यामधील नववा आकडा आहे जेव्हा सरकार अधिक नोटा छापते तेव्हा किंमतीत वाढ होते मित्रांनो यामध्ये जेव्हा सरकार अधिक नोटा छापते तेव्हा किम किमतीतील वाढ किमतीत वाढ होत असते याचाच अर्थ किमतीतील वाढीचे कारण पैशाच्या पुरवठ्यातील वाढीत आहेत एकोणावीसशे वीसच्या शतकात जर्मनीत झालेल्या चलनवाढ असेल किंवा एकोणावीसशे सत्तरच्या दशकात अनेक देशात झालेली चलनवाढ याचे कारण पैशाच्या संख्येत झालेली वाढ हे आहे जेव्हा सरकार अधिक नोटा छापते तेव्हा त्यामुळे पैशाच्या मूल्यात घट आणि किमतीत वाढ होते जर्मनीत एकोणावीसशे वीसच्या दशकात आसपास किमतीत प्रत्येक महिन्याला तीन पट वाढ झाली तर पैशाच्या संख्येत प्रत्येक महिन्याला तीन पट वाढ झाली जर्मनीपेक्षा कमी नाट्यमय असला तरी युनायटेड स्टेटचा इतिहास अशाच प्रकारचे निष्कर्ष दर्शवितो एकोणवीसशे सत्तरच्या दशकातील उच्च चलनवाढ ही पैशाच्या संख्येतील वेगाने झालेल्या वाढीशी निगडित आहे आणि अगदी अलीकडील काळातील अनुभव अल्प चलनवाढ ही पैशाच्या संख्येतील धीम्या वाढीची निगडित आहे मित्रांनो यामधील शेवटचा आणि दहावा पॉईंट आहे चलनवाढ आणि बेकारी यामधील अल्पकालीन पर्यायांचा सामना करतात मित्रांनो यामध्ये दीर्घकाळात उच्च पातळीच्या किमती व वा वाढत्या पैशाचा परिणाम आहे मात्र अल्पकालीन गोष्ट ही अधिक गुंतागुंतीची व वा वादग्रस्त आहेत सर्वाधिक अर्थशास्त्रज्ञांच्या चलनविषयक भरीचा किंवा अंतक्षेपणाचा अल्पकालीन परिणाम पुढील प्रमाणे आहे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या संख्येतील वाढ खर्चाच्या एकूणच पातळीला आणि अशा प्रकारे वस्तू आणि सेवांच्या मागणीस उत्तेजन देते उच्च मागणी व्यवसाय संस्थांना त्यांच्या वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ करण्यास कारणीभूत ठरू शकते परंतु दरम्यान उच्च मागणी अधिक कामगारांना कामावर घेण्यास आणि मोठ्या संख्येने वस्तू व सेवांचे उत्पादन करण्यासही प्रेरणा देते दे। अधिक कामगारांना कामावर घेणे म्हणजे बेकारी कमी करणे असते अशाच याच प्रकारे अर्थव्यवस्थेच्या पातळीवर चलनवाढ व बेकारी अल्पकालीन पर्याय ठरतो मित्रांनो यावरून सूक्ष्म अर्थशास्त्राची जी मूलभूत तत्त्वे आहेत ती स्पष्ट होतात धन्यवाद